अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथामधला चौथा अध्याय पाहतोय श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अमृत प्राशीत अमर होती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा तया नरसिंहवाडीत द्वादश वर्षे गुरु राहत दिन जना उद्धरीत कृपा कटाक्षे करून असो नरसिंहवाडी सोडून गुरु येथे गाणगापूर स्थान भीमा अमरजा संगम पाहून तप करीत करीती ते स्थळी संगमे अनुष्ठान करीत भिक्षेसी येथे ग्रामात एक ब्राह्मण होता येत दारिद्र्याने गांधलेला कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमे नेही ग्रहात अति आदर करत असे एकदा त्या ग्रही जात ब्राह्मण नसे ग्रहात भाऱ्या त्याची या मनत पाठ देई बैसावया श्री गुरुसी बैसोनी मने पहाती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी ग्रही काही असे ना तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मजप्रत ऐसे म्हणती ती येला श्री स्वामीसी ती म्हणत वांज म्हैस ती असत तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू ब्राह्मणी म्हैस दोहत दोन हंडे दूध मिळत अति आश्चर्य वाटत पाहुनी लिला स्वामींची वांज म्हैशी दूध देई वार्ता सर्वाकडेही दर्शनाशी गर्दी होई श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक येती होता राहत त्रिविक्रम भारती असत नाम त्या यती रायाचे स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण म्हणे संन्यासाशी मेहमान ऐसे हवे कशाला स्वामी नरसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणतीय तिला बैसोनिया पालखीत त्या यतीच्या जा ग्रामा जात यती दुरुनी पाहत साष्टांग नमन करीत असे रोज त्रिविक्रम भारती मानस पूजाजी करती त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन तेदवा दवा दैवत मुनी स्वामी ते नमस्कारेत मने तू साक्षात दत्त न रूपे राहत असे अनंत श्री गुरु भक्तासी भक्ती मार्गाती वाढवित राहून या त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणत असो ग्रामोग्रामी पिरोन अनेक पंडिता हरवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हाप्रत वाद करावे लिहून द्यावे अम्मासी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणोवेत शास्त्रार्थ काही न कळे अम्मासी मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे तेथे असती श्री गुरुवर नरसिंह सरस्वती अवतार हरिपत्र तयासव लिहून देईन तुम्ही चला म्हणून उठत ब्राह्मण बैस्ती पालखीत त्रिविक्रम यती चालत निघाले कानक ग्राम्मासी गानगापूर येत श्री स्वामीसी नमस्कारित श्री विक्रम भारती म्हणत श्री स्वामी सी तेवा वाद करण्या ब्राह्मण आले पहादुरून दुरून पत्र मागती लिहून हरलो हरलोय म्हणून या श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाते पाचारती अड्ड त्यांनी उभय बैस्ती समोर स्वामींच्या स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत वाद करूनी काय मिळत लिहूनी का असे तुम्हा अड्डता कोर ब्राह्मण नोळ किती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही अथवा जिंका वादात चारी वेद अम्मा पाठ अम्मा सवे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो श्री गुरु त्या ते समजावीत परी ते ना ऐकत वाद करायचे म्हणत पुन्हा पुन्हा ते त्वरी इतक्या अवसरे श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता तेद्वा स्वामी त्या ते, ते पाचारीती कोटला कोण विचारिती तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काडीसात शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा मातंगाशी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडेत पुढे येई म्हणत मातंग तैसे करीत असे पहिली रेषा लंगिता स्तब्धता आली चित्ता म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे दुसरी रेषा लंगिता बोलू लागे अनेक वार्ता लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी तिसरी रेषा लंगिता म्हणे आपण गंगासूद कामस्ती पाचारीत ऐसे म्हणून पुसत असे चौथी रेषा लंगिता म्हणे आपण शुद्र याती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारीले पाचवी रेषा लंगिता म्हणे मी वैश्याता व्यापार उद्यम तत्वता सोमदत्त नाम माझे सहावी रेषा लंगिता म्हणे मी क्षत्रिय अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे सातवी रेषा मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे करावाद मत्सी म्हणत मी आहे शब्दपंडित सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे श्री गुरु म्हणतित हे ब्राह्मण आले चर्चेसी या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या पाहुनिहा हा चमत्कार पंडित काप्ती थरथर साष्टांग नमस्कार श्री गुरु स्वामीसी नमस्कार करून ब्राह्मण गेले क्षमा मागून इकडे शूद्र होऊ ब्राह्मण लोकाशी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागून हे सर्व पाहून जनाविस्मय वाटत असे स्वामी शिष्याशी म्हणत पाणी होता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो ओता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करुणी स्वामी सिंह नमस्कार शेतावरी तो जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत येते सांगे संक्षिप्त दत्ता आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे ओं नमो भगवते विष्णुदेवाय नम देवाय ओम द्राम दत्तात्रेयाय नम अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री 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 सद्गुरु सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय